कोपर्डीची जी घटना होती ती अत्यंत निंदनीय अशा प्रकारची घटना होती. ज्या प्रकारे आमच्या एका भगिनीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची प्रचंड प्रतिक्रिया उमटली होती आणि तपास यंत्रणेनी तात्काळ आरोपींना अटक केली आणि श्री उज्ज्वल निकम यांच्यासारखे निष्णात वकील हे सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले. कोर्टामध्ये अत्यंत रेकॉर्ड टाईममध्ये हा संपूर्ण खटला चालवण्यात आला. आरोपींच्या वकिलांनी हा खटला पुढे जावा त्यात वेळ घात जावा असे अनेक प्रयत्न केले पण ते सगळे प्रयत्न हे सरकारी वकिलांनी हाणून पाडले. आरोपींच्या वकिलावर दोन वेळा कोर्टाने डिले केल्याबद्दल फाईन देखील केला आणि ही संपूर्ण केस रेकॉर्ड वेळेमध्ये चालवून आज या नराधमांना त्या ठिकाणी फाशी झालेली आहे. जी भगिनी आमच्यातनं गेली ती तर कधी परत येऊ शकत नाही पण मला निश्चितपणे असं वाटतं की या शिक्षेमुळे निश्चित तिच्याही आत्म्याला समाधान मिळालेलं असेल आणि विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांची ही मागणी होती त्यांची इच्छा होती की या नराधमांना फाशीच झाली पाहिजे. आज न्यायालयाने देखील तो निर्णय दिल्यामुळे न्यायालयावरचा लोकांचा विश्वास देखील यातनं वाढणार आहे. मी तपासी यंत्रणेचं श्री उज्ज्वल निकम यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या संपूर्ण प्रकरणात अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारची शिक्षा झाल्यामुळे अनेक नराधम यातनं काही ना काही शिकतील आणि अशा प्रकारची अत्याचार करण्याची हिंमत देखील ते निश्चितपणे करणार नाहीत.